कोणालाही एखादा पार्टनर आवडणं आणि सेक्स करावं असं वाटणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि कोणावरती तरी कंपल्शन होणं कोणत्या तरी गोष्टी शिवाय गोष्टीसाठी म्हणजे पैशासाठी किंवा आणखी कशासाठी ही वेगळी गोष्ट आहे. एका मुलीने मला सांगितलं की साहेब दरवाजे के बाहेर सब मजा होता है, दरवाजे के अंदर सब सजा होता है, जिसके जिसके मुंह से बांस आती है, जिसके बदन से बदबू आती है, उसके साथ सोना आसान नहीं है. नमस्कार, मी भगवान शेल्टे सिंधुदुर्गमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. वेश्या नाव ऐकल्यावरती तुम्ही दत्तकला असाल, साहजिकच आहे. वेश्या हा समाजातील असा एक घटक आहे, त्यांच्याकडे समाज एका वेगळ्या नजरेत बघतो. मात्र एखादी स्त्री वेश्या का होते, ती या व्यवसायाकडे का वळते, तिच्या मागे एक मजबुरी असते. या घटनांमध्ये जाण्यासाठी त्याचा अभ्यास कोणी केलेला दिसलेला नसतो आपल्याला. मात्र वेश्यांच्या आयुष्यावरती त्यांच्या या व्यवसायाकडे ते का आल्यात, त्याची नेमकी कारणं काय, अशा संस्थेत काम केलेले डॉक्टर रुपेश पाटकर सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशीच या सर्व बाबींची आपण चर्चा करणार आहोत. सर स्वागत तुमचं. नमस्कार. नक्की सर, म्हणजे वेश्याकडे बघण्याचा समाजाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. वेश्या नक्की म्हणजे का या व्यवसायाकडे वळली जाते, नेमकी कारणं काय सांगाल? त्यांचा दृष्टिकोन, त्या का वळल्या जातात हे सांगण्याच्या अगोदर माझा मी प्रवास सांगेन. म्हणजे मी सुद्धा एक सामान्य माणूस होतो ह्या समाजामध्ये. जे इतर माणसांचे जसे ग्रह असतात, पूर्वग्रह असतात, तसे माझेही होते. मी मेडिकल कॉलेजमध्ये गेलो, MBBS केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॅट्रीमध्ये केलं, तरी माझे ग्रह तेच होते जे इतर समाजाचे असतात. बरोबर. झालं होतं असं की मी जेव्हा बांबोळीला जॉब करायचो, इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेवियर म्हणून जी संस्था आहे मनोविकारांच्या संदर्भात, तेव्हा तिथं काही NGOची माणसं यायची, म्हणजे वेगवेगळ्या NGOमध्ये काम करणारे लोक तिथं घेऊन यायची, आणि त्याच्यामध्ये अर्ज नावाच्या एका NGOची तिथं व्यक्ती यायची, आणि ती आपल्याबरोबर म्हणजे ती कार्यकर्ती होती, आपल्याबरोबर काही क्लायंट घेऊन यायची. आणि त्यांची हिस्ट्री घेताना माझ्या लक्षात यायचं की ह्यांचं पूर्व आयुष्य हे कुठेतरी वेश्या व्यवसायाशी संबंधित आहे. याच्यात एखाद्या व्यक्तीने 3-4 वर्ष वेश्या व्यवसायात काढलेली आहेत किंवा 15-20 वर्ष काढलेली आहेत, अशी त्यांची हिस्ट्री असायची. आणि ती हिस्ट्री जेव्हा मी तशी हे करायचो, तेव्हा माझ्या वागणुकीमध्ये बदल नाही व्हायचा हे त्या NGOच्या लोकांना वेगळं वाटायचं. आणि ते का वेगळं, म्हणजे वागणुकीमध्ये बदल होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण माझ्याकडे जेव्हा कोणीही क्लायंट येतो, कोणीही पेशंट येतो, तेव्हा कुठच्याही डॉक्टरने एका समान दृष्टीने बघायचं असतं, त्यामुळे मला त्याच्यामध्ये नवीन काही वाटलं नाही. पण नंतर झालं असं की काही दिवसांनी त्या संस्थेची जी कार्यकर्ती होती ती माझ्याकडे एक कार्ड घेऊन आली. ते कार्ड होतं त्या संस्थेचं, आणि त्याच्या कॉन्ट्रीब्युटरच्या यादीमध्ये तिने मला दाखवलं की माझं नाव घातलेलं होतं. आणि मला हे जरा आश्चर्यकारक होतं, कारण मी तर जॉब करत होतो, मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो, आणि मी त्यांना म्हटलं की माझं नाव याच्यामध्ये का घातलं, तर ती म्हणाली की तुम्ही आमच्या क्लायंटशी वागताना समानतेने वागता, तुम्ही डिफरेन्शिएट करत नाही, डिस्क्रिमिनेट करत नाही. मी म्हटलं सगळेच तसं करतात, तर तिने एक मला एक किस्सा ऐकवला, तो फारच मला अस्वस्थ करणारा होता. तर म्हणाले सगळे डॉक्टर तुमच्यासारखे नसतात, कारण एका डॉक्टरच्या ठिकाणी म्हणजे गायनेकोलॉजिस्ट होते आणि तिला एका क्लायंटला एक्झामिन करायला म्हणून नेलं होतं, आणि ती थोडीशी तिला हेजिटेट होत होती, कारण पर वजायनल एक्झामिनेशन करायची होती म्हणून. आणि त्यावेळी डॉक्टर असं म्हणाले की इतने लोगों के साथ सोते हुए तुम्ही शरम नाही आई, अभी क्यों शरम आती हो. म्हणजे संवेदनहीनताचं असं एक हे डॉक्टरांच्या कडून मिळालं असं तिने माझ्याशी शेअर केलं. नंतर असं झालं की मी त्या तिथला जॉब सोडला, आणि जॉब सोडला तेव्हा मला त्या संस्थेने एक ऑफर ठेवली की तुम्ही आमच्याकडे आठवड्यातून 2 दिवस येत जा, आमच्या मुलींशी तुम्ही बघत जा. तर तिथं जेव्हा मी गेलो तेव्हा माझ्या डोक्यात, जरी मी समानतेने डिस्क्रिमिनेट करत नसलो तरी माझ्या डोक्यात काही कन्सेप्ट होत्या, आणि त्या माझ्या लहानपणापासून विकसित झालेल्या होत्या. म्हणजे साधारणपणे तुझ्या माझ्या घरात काय असतं की वेश्या किंवा अशी व्यक्ती म्हटली की ती वाईट चालीची बाई, तिची प्रवृत्तीच तशी, अशा प्रकारे म्हटलं जातं. दुसरं असं होतं की नंतर काही काळानंतर मी वाचलं तर ते काही तिच्याविषयी कौतुकाचे उद्गार काढणारे असं एका महात्म्याचं वाक्य होतं की त्या घरंदाज बायांच्या पुढ्यातल्या ढाली आहे. तेव्हा मला ते जास्त चांगलं वाटलं की कोणीतरी तिला चुकीची किंवा वाईट वाट चुकलेली बाई किंवा वाईट व्यक्ती असं म्हणण्यापेक्षा ढाल असं म्हणते आहे. त्याच्यानंतर मी मेडिकल कॉलेजमध्ये गेलो आणि आम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनला जो विषय होता त्याच्यामध्ये आमच्या प्रोफेसरनी शिकवता शिकवता असं म्हटलं की ते कमर्शियल सेक्स वर्कर्स आहेत. तर मला तेही आणखी आदरार्थी वाटलं की त्यांना सेक्स वर्कर म्हणावं. आणि जेव्हा मी या संस्थेकडे काम सुरू केलं आणि संस्थेकडे काम करत असताना माझ्या लक्षात आलं, ना त्या बिघडलेल्या बाया आहेत,
ना त्या समाजापुढ्यातल्या ढाली आहेत, ना त्या वर्कर आहेत, त्या शोषित आहेत. आणि वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रकारे कधी कधी डायरेक्टली फिजिकल अब्यूज करून त्यांना त्याच्यामध्ये आणलं जातं, किंवा सोफिस्टिकेटेड पद्धतीने काही परंपराने, जशी देवदासी सारखी परंपरा आहे, अजूनही भारतामध्ये देवदासी देवाला मुली वाहिल्या जातात आणि तशा परंपरेतून मुलगी वेश्या व्यवसायाकडे आणली जाते. आणि हा माझा दृष्टिकोन तिथं बदलत गेला आणि ती शोषित आहे हे माझ्या लक्षात आलं. सर, तुम्ही म्हणालात की अर्ज मध्ये तुम्ही काम केलंय, मग तिथे काम करताना जे काही अनुभव या स्त्रियांसंदर्भात जे काही सांगू शकाल का? तिथलं काम माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. म्हणजे मी इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेवियरमध्ये काम केलं, म्हणजे मनोविकास संस्थेमध्ये काम केलं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारी पेशंट माझ्या पुढ्यात येत होते. त्यांना उपचार देणं, त्यांना काउन्सिलिंग करणं हे मला तुलनेने खूप सोपं वाटायला लागलं नंतर, की जेव्हा मी इथं गेलो तेव्हा त्या व्यक्तींच्या बाबतीत. म्हणजे मी एक तुला एका माझ्याकडे आलेल्या एका क्लायंटची गोष्ट सांगेन. त्या मुली झालं होतं असं की तिचं तिच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं खूप वर्ष, म्हणजे त्याच्या अगोदर अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. नवऱ्याशी पटत नव्हतं, त्यामुळे तिने घर सोडलं आणि ती स्वतःच्या ह्याच्यावरती काहीतरी काम करायला लागली. आणि एका हॉटेलमध्ये ती धुण्या भांड्याचं काम आणि किचनमधलं काम असं करायचे. आणि तिथं त्या हॉटेलमध्ये काम करत असताना तिची आणखी एका व्यक्तीशी, बाईशी ओळख झाली. तर ती बाई तिला म्हणाली की चल मी माझ्या कोणाकडे नातेवाईकांकडे चालले, तू येतेस का माझ्याबरोबर. 3-4 महिन्याच्या ओळखीनंतर तिला असं वाटलं की आपले आता नातेवाईक नाही आहेत, मी माहेरी पण जाऊ शकत नाही आहे, मी नवऱ्याकडे पण जाऊ शकत नाही, तर ह्या बाईबरोबर जावं आणि मैत्री पण चांगली झाली होती. तर त्या बाईबरोबर ती गेली, ती बाई तिला घेऊन गेली पुण्यातल्या रेड लाईट एरियामध्ये बुधवार पेठेमध्ये. आणि तिथं त्या बाई मुलीला तिने त्या बाईंनी विकून टाकलं. हा तिच्यासाठी खूप धक्का होता आणि ती बाई गायबच झाली, म्हणजे विकून टाकली. आणि जेव्हा तिथली जी घरवाली होती तिने सांगितलं, तुला तिने मला 10,000 रुपयांना विकलेलं आहे, तुला जर जायचं असेल तर 10,000 दे आणि मग जा. ह्याच्यानंतर काही दिवस गेले आणि तिच्याकडे क्लायंट येत होते. तिथली हेल्पलेस होती ती, त्या वेश्या व्यवसाय करण्यापलीकडे तिला पर्याय नव्हता. कारण जेव्हा रेड लाईट एरियामध्ये अशा मुली पोहोचतात तेव्हा त्या एकदम गुलाम झालेल्या असतात. तिथं एकदा असं झालं की 2 माणसं तिच्याकडे यायला लागली आणि त्याच्यातला एक जो मुलगा होता तो तिच्याशी, म्हणजे ते यायचे तिच्याकडे पण सेक्स नाही करायचे, तिच्याशी बरं बोलायचे आणि तिला असं वाटायला लागलं की तिच्याविषयी आपुलकी वाटायला लागली. आणि एक दिवस त्यांच्यातल्या एका मुलाने तिला प्रपोज केलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू करशील का. तर तिने सांगितलं मी माझ्या घरवालीला 10,000 रुपये दिले तर मग मी तर माझी सुटका होऊ शकेल. तर तो म्हणला ठीक आहे, मी 10,000 रुपयाची सोय करतो. आणि तो एक 2 दिवसांनी 10,000 रुपये घेऊन आला. ही घरवालीला जाऊन तिच्या तोंडावरती पैसे मारणार अशा याने तिथं पोहोचली. तर घरवालीने सांगितलं देख रंडी के साथ कोई शादी नाही करता, हा तुला दुसरीकडे नेऊन विकणार. तिला वाटलं की ही मुद्दाम हे करते आहे म्हणून. आणि तिने ते पैसे तिला दिले, तो मुलगा तिला घेऊन गेला आणि शेवटी तिला त्याने बायना, त्यावेळी रेड लाईट एरिया होता, बायन्यात आणून तिला विकली. म्हणजे तू विचार कर किती सायकोलॉजिकल ट्रॉमा त्या बाईला झालेला असेल. म्हणजे तिचा नातेसंबंधांवरचा, माणसांच्या प्रॉमिसवरचा, आश्वासनांवरचा विश्वासच उडून गेलेला असेल. अशा व्यक्तींबरोबर काम करणं आणि त्यांना पुन्हा मानवी संबंधामध्ये विश्वास निर्माण करणं हे खरंच माझ्यासाठी आव्हान होतं. म्हणजे मला ते सुचण्याच्या पलीकडचं होतं. दुसरं मी हे सांगेन की आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींविषयी फक्त एवढंच शिकवलं गेलं होतं की हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज पसरवणारे, STDs पसरवणारे गोष्टी आहेत, त्यामुळे तिच्याकडे जाणाऱ्या कस्टमरने कंडोम वापरावा, ह्याच्या पलीकडे काही आम्हाला शिकवलं गेलं नव्हतं. आणि यांच्याकडून एड्स होतो, त्यावेळी एड्सचं खूप हे होतं. म्हणजे 92-93 जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये होतो MBBS करायला, त्यामुळे तिथं मला जो विचार, म्हणजे नंतर आता रेट्रोस्पेक्टिव्ह मी विचार करतो, तेव्हा तिथं विचार फक्त क्लायंटचा होता, तिथं जाणाऱ्या गिरायकाचा विचार होता. पण ती मुलगी कशी आली ते माझ्या प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनच्या प्रोफेसरने नाही सांगितलं. माझ्या कुठच्याही मेडिकल कॉलेजच्या पुस्तकामध्ये त्या मुली कशा येतात, त्यांचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम काय तयार होतात, त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम काय तयार होतात ह्याच्याविषयी काही माहिती नव्हती. आणि असं एक अनभिज्ञ असं एक क्षेत्र होतं की ज्याच्यात मला त्यांच्याशी बोलायचं होतं. आणि माझ्यासाठी हा वेगळा खूप एक्सपिरियन्स, आव्हानात्मक एक्सपिरियन्स होता. पण ही जशी निगेटिव्ह स्टोरी, म्हणजे अशा अनेक निगेटिव्ह स्टोरी होत्या की ज्याच्यामध्ये त्यांच्या बाबतीत असं विश्वासघात घडले होते, शिवाय त्यांचं जीवनसुद्धा बदलून गेलं होतं. म्हणजे त्याची एक लाईफस्टाईल बनून जाते. म्हणजे तुम्ही दिवसा झोपता, रात्रीचं जागरण करता,
तुम्हाला प्रत्येक माणसाशी झगडत राहावं लागतं, त्यामुळे तुमचं संवाद कौशल्य बिघडलेलं असतं. तुम्हाला दारूची सवय होते, कारण कस्टमर तुम्हाला दारू प्यायला लावतो किंवा पान ओढा खायला लावतो, सिगारेट ओढायला लावतो, त्यामुळे हे सगळं जे बिघडलेलं असतं ते पुन्हा जाग्यावर आणणं म्हणजे फक्त तिला आर्थिक पुनर्वसन दिलं एवढ्यासारखं पुरतं मर्यादित नसतं, तर तिला मानसिकदृष्ट्या पुनर्वसित करण्याचं आव्हान. कारण हे जेवढं बी सोपं आहे, म्हणजे आपण तिला नाही दारू पिऊ नको, सिगारेट ओढू नको, चांगलं बोल, इतकं सोपं नाही ना. अंघोळीने जे पडलेलं असतं ते बदलायला बराच वेळ लागतो, तर हे एक तिथं आव्हान होतं. दुसरं मी पॉझिटिव्ह स्टोरीच्या बाबतीत मी तुला म्हणत होतो, तिथं अजूनही ती म्हणजे त्या संस्थेसाठी काम करते. ऍक्च्युली त्या ती मुलगीची माझी ओळख झाली, ती एका संस्थेचंच एक काम होतं, ते काम होतं यांच्या बरोबरचं, कचरा गोळा करणाऱ्या मुलांच्या संदर्भातलं. आणि मला ते म्हणाले संस्थेचे डायरेक्टर की ही आमची कार्यकर्ती तुम्हाला घेऊन जाईल. मग तिथं आम्ही गेलो, मग येताना चर्चा केली आणि माझं इम्प्रेशन असं होतं की ही बहुतेक मुलगी MSW झालेली मुलगी असावी, प्रोफेशनल सोशल वर्कर असावी आणि ही काम करते. आणि मी तिला विचारलं, सहज तुम्ही MSW कुठून केलं? तर ती मुलगी मला म्हणाली की मी MSW नाही केलं. मग सोशॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलं का? तर ती म्हणाली नाही, मी सोशॉलॉजीमध्ये पण ग्रॅज्युएशन नाही केलं. ती मला म्हणाली की मी शिकलेच नाही. आणि ती मला म्हणाली की मी 12व्या वर्षी देवदासी म्हणून माझ्या आईने मला वेश्या व्यवसायात ढकललं. पुढे एक 4 वर्ष मी तिथे राहिले, नंतर मी रेस्क्यू झाले. रेस्क्यू झाल्यानंतर मग मी शिकले आणि हे शिकत असताना ह्या संस्थेच्या मदतीने शिकले. तिचं नाव भीमवा. आणि ती त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा रिहॅबिलिटेशन युनिट सुरू केलं, त्या रिहॅबिलिटेशन युनिट म्हणजे लॉन्ड्री त्यांनी सुरू केली, मेकॅनाइज लॉन्ड्री अर्थ संस्थेने, त्या लॉन्ड्रीचा मॅनेजरियल रोलपर्यंत ती पोचली. म्हणजे एक न शिकलेली मुलगी जिला तिच्या बालवयामध्ये प्रचंड मोठा ट्रॉमा. म्हणजे तू इमॅजिन कर 12-13 वर्षाची, म्हणजे आपल्याही घरातलं एखादं मूल विचारात घेऊया 12 वर्षाचं, आणि पुरुष म्हणजे काय हे माहिती नसतं, अशा वेळी तिच्या बरोबर येऊन मोठी माणसं तिच्या बरोबर हे करतात, तो बलात्कारच आहे. आणि त्या ट्रॉमातून ती बाहेर निघते, स्वतः त्याच्यावरती उभी राहते आणि आज ती एक वेगळ्या प्रकारे लोकांशी बोलते. चाइल्ड सेक्शुअल अब्यूज वरती ती वर्कशॉप घेते आणि ती आता नाव सांगायला सुरू, म्हणजे भीमव्वा तिचं नाव, ओके. आणि तिला CII राष्ट्रीय पुरस्कार पण तिच्या ह्या सगळ्या अचीवमेंटसाठी मिळालं. तर असं एक पॉझिटिव्ह उदाहरण सुद्धा माझ्यासाठी, म्हणजे मला असं वाटतं की माझं जीवन समृद्ध करून गेली, म्हणजे तिची स्टोरी मला माझं जीवन समृद्ध करून गेली असं. नक्की सर, तुम्ही मग असे उदाहरण दिलात की जबरदस्तीने या व्यवसायात काही नाणलं जातं, मात्र स्वेच्छेने या व्यवसायात येतात अशी उदाहरणं आहेत का? म्हणजे अर्थ संस्थेचा जो काही अनुभव आहे, म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांचा, तर त्या अनुभवाप्रमाणे आणि त्या संस्थेचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी जवळपास 19 राज्यांमध्ये वेश्या व्यवसायाचा अभ्यास केला होता. म्हणजे हे ह्या संस्था सुरू करण्याच्या अगोदर किंवा ह्या प्रश्नावरती काम करण्याच्या अगोदर त्यांनी 19 राज्यांमध्ये अभ्यास केला आणि त्यांना एकही मुलगी अशी सापडली नाही की जी सांगेल की मी स्वेच्छेने आले. आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्वेच्छेने आले किंवा आपण हे गृहीत धरतो की काही मुली तिथे येतात, हे कोणत्या आधारावरती गृहीत धरतो? म्हणजे मला सुद्धा हा अनुभव आला की जेव्हा मी ह्याच्याविषयी लोकांशी बोलायला लागलो, या संस्थेतून आल्यानंतर मग प्रबोधनात्मक काही ठिकाणी मी व्याख्यानं वगैरे दिली, तेव्हा व्याख्यान झाल्यानंतर एका दुसऱ्या माझ्या मित्राने मला असं विचारलं, सांगितलं, हे तुम्ही जे सांगताय ते 50% लोकांसाठी खरं आहे, 50% मुली ह्या स्वेच्छेने येतात. तर माझा प्रश्न सिम्पल असा होता, तू कोणत्या 50% मुलींना भेटलास? तू कोणाचा सर्वे केलास? कोणत्या आधारावरती सांगतोस की त्या मुली हसत खेळत येतात? त्याच्यामध्ये असं होतं की साधारणपणे ह्या गोष्टी कुठून करतात, एक तर पूर्वग्रह असतो की आपण लहानपणापासून शिकतो की ह्या अशा प्रकारच्या मुली असतात. दुसरं असतं की तिथं जाऊन आलेली गिरायकं जी असतात ती सांगतात की ती मुलगी हसत खेळत आमच्याशी तसं वागत होती. पण विचारात घ्या, गुलाम ज्या गुलामाला विक्रीला ठेवलेला आहे तो आपलं रडगाणं सांगेल का? किंवा तिच्याकडे जेव्हा कस्टमर येतो तो कस्टमर काय काउन्सिलिंग करायला जातो का की ती आपली वेदना त्याच्याकडे शेअर करेल? तिला तोंड पेचूनच हसण्यासारखंच त्याच्याशी बोलायला पाहिजे. खरं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि मी तिथं असताना माझ्या हे लक्षात आलं आणि त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात आलं की ह्या सगळ्या मुली ह्या 4 प्रकारच्या 4 अवस्थांमधून जातात, मानसिक अवस्थातून जातात. पहिली असते रेझिस्टन्सची अवस्था, म्हणजे विरोध असतो, म्हणजे मला हे करायचं नाही आहे. आणि तो रेझिस्टन्स मोडून काढण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रकार केले जातात. म्हणजे योनी मार्गामध्ये मसाला घालणे इथपर्यंत भयानक प्रकार केले जातात. सातत्याने तिथल्या लोकांकडून बलात्कार करण्यासारखे प्रकार केले जातात आणि तिचा रेझिस्टन्स मोडून काढला जातो. सो ती पहिली फेज असते रेझिस्टन्सची, मुलगी ऍक्सेप्ट करायला तयार नसते. जेव्हा तिच्या लक्षात येतं की हे ऍक्सेप्ट म्हणजे आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडता येणार नाही, तेव्हा ती निगोशिएट करायला लागते. निगोशिएट करायला लागते म्हणजे ती रदबदली करायला लागते. ठीक आहे, मी वर्षभर करेन,
वर्षभरानंतर तरी माझी सुटका होईल. वर्षभराचा काळ गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की नाही आपली सुटका होणार आहे. मग ती अडॅप्ट व्हायला लागते, म्हणजे त्या सगळ्या सिच्युएशनला अडॅप्ट व्हायला लागते. अडॅप्टेशनची हे येते आणि त्याच्यानंतरची अवस्था येते ती ऍक्सेप्टन्सची, म्हणजे हे माझं जीवन आहे आणि ती ऍक्सेप्ट व्हायला लागते. आणि ऍक्सेप्टने ऍक्सेप्टन्सच्या अवस्थेमध्ये, म्हणजे साधारणपणे जेव्हा मुलींशी असं बोललं जातं, कारण काही वेळा असाही एक प्रश्न येतो की हा धंदा लिगलाइज करा, हा लिगलाइज करा हे कोणाच्या तोंडून येतं? हे पहिल्या फेजमध्ये असलेल्या मुलीच्या तोंडून नाही येत, हे येतं जिने ऍक्सेप्ट केलेलं आहे अशा अवस्थेला, कारण तिचे परतीचे मार्ग बंद झाले, तिच्या मागच्या सगळ्या दोऱ्या कापलेल्या आहेत, तिचं पुन्हा पुनर्वसन होण्याची शक्यता नाही आहे. आणि अशा वेळी ती म्हणते की हे लिगलाइज करा, नाहीतरी मला पोलीस त्रास देतात, मला बाकीचे सगळं जे यंत्रणा आहे, स्टेटची यंत्रणा आहे, ती त्रास देते, तर मला हे नाहीतरी माझ्या पदरी हेच आहे आयुष्य, तर मग मला तसं जगू द्या. सो आपण विचारात घेतलं पाहिजे की ऍक्सेप्टन्सच्या फेजमध्ये ते हे करतात. इथं आणखी एक मुद्दा मला तुझ्याशी शेअर करावा असं वाटतं, तो म्हणजे आपले जे दृष्टिकोन युरोपियन बायांच्या बाबतीत किंवा फॉरेनच्या बायांच्या बाबतीत असतात, म्हणजे आपण ज्याचा विचार करतो ते भारतीय बाया आपण विचारात घेतल्या, पण काही लोकांनी मला असं विचारलं पण हा, म्हणजे युरोपियन बाया जेव्हा असतात त्या स्वेच्छेने येत असतील ना, एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणालाही एखादा पार्टनर आवडणं आणि सेक्स करावं असं वाटणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि कोणावरती तरी कंपल्शन होणं कोणत्या तरी गोष्टीशिवाय गोष्टीसाठी, म्हणजे पैशासाठी किंवा आणखी कशासाठी, ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडनी सेक्स करणं आणि अनोळखी माणसाबरोबर तुम्हाला हे करावं लागणं, म्हणजे एका मुलीने मला सांगितलं की साहेब दरवाजे के बाहेर सब मजा होता है, दरवाजे के अंदर सब सजा होता है, जिसके जिसके मुंह से बांस आती है, जिसके बदन से बदबू आती है, उसके साथ सोना आसान नहीं है, और एक एक दिन में 8-8 लोगों को लेके सोना, आपने चप्पल पहनी तो भी पाव को लगती है, नई चप्पल होती है, 8-8 लोगों के साथ सोना इतना आसान नहीं है, ये हमारे लिए पनिशमेंट है. आपण हे एम्पथाइज नाही करू शकत. परत माझा मुद्दा येतोय तो युरोपियन किंवा बाहेरच्या, म्हणजे ईस्ट युरोपियन कंट्रीज मधल्या बाया किंवा जुन्या USSR जे कोसळलं त्याच्यातल्या कझाकिस्तान आणि ह्या ह्याच्यातल्या बाया, ह्या बायांना भारतामध्ये आणलं जातं, त्यांना व्हाया नेपाळ आणलं जातं, म्हणजे ज्या मुली रेस्क्यू झाल्या त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन जी मिळेल त्यांना काय म्हणून आणलं जातं, त्यांना हॉटेल इंडस्ट्रीसाठी, कॅटरिंगसाठी किंवा एंटरटेनमेंट ह्याच्यासाठी, डान्स आणि ह्या गोष्टीसाठी म्हणून आणलं जातं. प्रॉस्टिट्यूशन सांगून आणलं जात नाही, हे आणलं जातं नेपाळहून व्हाया रोड दिल्लीला आणलं जातं, त्यांचा व्हिसा पासपोर्ट काढून घेतला जातो, आणि त्या मुलीने एकदा व्हिसा पासपोर्ट काढून घेतला की ते बोलणार आहे तुम्ही इलिगल मायग्रंट आहात, आता तुम्ही जर पोलिसांकडे आमची कंप्लेंट करायला गेलात तर तुम्हालाच शिक्षा होणार, अशा प्रकारची माणसं, मग त्या हेल्पलेस होतात. काही तर केसेस अशा आहेत की काही वेळा ऑनलाईन काही बक्षिसं हे ते म्हणून काही मुलींना दिल्लीहून गोव्यामध्ये बोलवलं जातं. ओके, त्यांना सांगितलं तर तुम्हाला फ्री स्टे, फ्री येणं, आणि त्या मुली एकदा विमानाने इथं आल्या, त्यांना एका ठराविक हॉटेलमध्ये, चांगल्या हॉटेलमध्ये ठेवलं की त्यांना सांगितलं तुम्हाला आता प्रॉस्टिट्यूशन करायचं आहे, पुढचे 8 दिवस किंवा काही हे करायचं आहे, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं तर जाण्यायेण्याचा खर्च आणि तिथे तुम्ही राहायला त्याचा खर्च टाका. त्या मुली त्याच्यासाठी प्रिपेअरच नसतात आणि त्या परत जाऊनही सांगू शकत नाहीत त्या सगळ्या गुंत्यात अडकल्यामुळे. आणि त्यामुळे अशाही प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आता मुलींना त्याच्यामध्ये गुंतवण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. त्यामुळे स्वेच्छेने कोणी येतं का, तर स्वेच्छेने नाही. पूर्वी बटबटीत प्रकार होते, म्हणजे फिजिकली हे धरून होत. खरं तर वेश्या व्यवसायाचं स्वरूप हे बदलत आलेलं आहे. पूर्वी देवदासीच्या रूपात होतं, देवाची भीती, देवाला वाहणं अशा रूपात होतं. नंतर ते रेड लाईट एरियाच्या रूपात आलं, एका ठराविक एरियामध्ये आलं ते, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी फारस रोड, कामाठीपुरा वगैरे असं झालं, पुण्यामध्ये बुधवार पेठेसारखं झालं किंवा गोव्यामध्ये बायना सारखं झालं, रेड लाईट एरिया. त्याच्यानंतरची फेज आली मसाज पार्लर, म्हणजे नाव द्यायचं मसाज पार्लर आणि त्या तिथं सॉलिसिटिंगसाठी हे उपलब्ध करायचं. आणि आता तर ऑनलाईन, म्हणजे तुम्ही कुठेही जर तुमचा मोबाईल असेल ना, त्या मोबाईलवरती एस्कॉर्ट सर्व्हिस, सिंधुदुर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस, मला वाटतं तू पण प्रयोग तो केलेला आहेस, ओके, सिंधुदुर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस किंवा कुठची हे केले तर तुम्हाला नंबर येतात. इतकं राजरोसपणे हे चालतं, म्हणजे स्टेटने ठरवलं तर स्टेट एका दिवसात हे मोडू शकते. म्हणजे स्टेट जर फादर स्वामीला तुरुंगात घालू शकते तर मग ह्या लोकांना का नाही, हा जो हे आहे ते का नाही थांबवू शकत, पण स्टेटला थांबवायची विल पॉवर नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांची स्वतःची इच्छा नाही आहे की हे थांबवायला पाहिजे. म्हणजे मी इथं ऑडियन्सला सगळ्यांना सांगेन, तुम्ही होता एस्कॉर्ट सर्व्हिस क्लिक करा, तिथे तुम्हाला नंबर मिळते, त्या नंबरवरती कॉल करा आणि कॉल करून त्या माणसाला विचारा इतक्या, आणि तो माणूस तुम्हाला बेधडकपणे, म्हणजे न भीता तुम्हाला
मुलींचे फोटो पाठवेल आणि तुमचे तुम्हाला रेट पण सांगेल. इतक्या ह्याच्या ह्याच्यावरती ते तो बिझनेस आलेला आहे. हा ऑर्गनाइज क्राईम आहे, संघटित गुन्हेगारी आहे आणि याच्यामध्ये बरेच लोक या संघटित गुन्हेगारीमध्ये इन्वॉल्व्ह आहेत. नक्कीच सर, एवढी आपली संपत्ती. तर शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. तुम्ही म्हणाला तसं की हा व्यवसाय कायदेशीर व्हावा का, म्हणजे बायणासारख्या वस्त्या पाडल्या आहेत, मग ही जी मागणी होते हा व्यवसाय कायदेशीर होण्याची, ती योग्य आहे का, काय वाटतंय? मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ऍक्सेप्टन्सच्या फेजमध्ये एखादी व्यक्ती, तुम्ही जर त्यांना विचारलं की हे माझं आता प्रारब्धच आहे, माझ्या मला आता परत जाण्याचे मार्गच नाही आहे, तर त्यावेळी ती व्यक्तीच्या तोंडून जर येत असेल की मला लिगलाइज करा, म्हणजे माझा छळ वाचवा, म्हणजे मला येऊन कुणीतरी टॉर्चर करतं किंवा त्रास देतं ते वाचवा, असं जर ती म्हणत असेल तर तो तिच्या मानसिकतेचा एक विचार केला पाहिजे. दुसरं मी म्हणेन की मी ऑर्गनाइज क्राईम म्हटलं, ह्याचा अर्थ तिथं फक्त त्या वेश्याव्यवसायामध्ये ती मुलगीच फक्त नाही आहे, तिथं एक खूप मोठं रॅकेट आहे जे तिच्या जीवावरती जगतंय आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मी दुसरं असं म्हणेन की लीगल हे करणं, तर उद्या एक जाहिरात येणार की भडवा कोण आहे, कोणीतरी अप्लाय करा, म्हणजे तुमच्याकडे अमुक अमुक हे असेल तर भडवा होण्यासाठी अप्लाय करा. लीगल वेश्याव्यवसाय लीगल करणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लीगल करणं, म्हणजे भडवेगिरी लीगल करणं, त्याच्यानंतर त्यासाठी तो बसणारा किंवा ते ब्रॉथल लीगल करणं, म्हणजे जिथं ती सोय होईल अशी हॉटेल लीगल करणं, हे सगळ्या गोष्टी लीगल करणं हे आहे. म्हणजे आज जरी ते चालत आलं, म्हणजे कोणतीही गोष्ट चुकीची आहे ती चालत आली म्हणून तिला कायदेशीर स्वरूप द्या हा त्याचा मार्ग नव्हे. तीच आतापर्यंत चालत आली तर ती थांबवता कशी येईल ह्याचा विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे. ते ऍक्सेप्ट करणं नव्हे, म्हणजे त्या मुली ऍक्सेप्टन्सच्या फेजमधून गेल्या, समाजाने पण ऍक्सेप्टन्सच्या फेजमधून जावं काय? मला असं वाटतं की समाजाने हा विचार केला पाहिजे आणि बदललं पाहिजे. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ती शोषित म्हणून झाला पाहिजे. तिचं उदात्तीकरण सुद्धा नको, म्हणजे ती घरंदाज समाजाच्या पुढ्यातली ढाल आहे, घरंदाज बायकांच्या. मग माझं म्हणणं असं असेल की आमच्या घरातल्या बाया पाठवू आम्ही ढाली बनायला समाजाच्या ह्याच्यासाठी, जसं अशोक चक्र मिळतं सीमेवरती लोकांना तसं आपण वेश्यावृत्तीमध्ये अडकल्या मुलींना देऊ? नाही देणार ना. म्हणजे आम्ही कुठेतरी शब्दातून त्यांचं कौतुक करतो आहोत पण प्रत्यक्षात कुठे त्यांना ऍक्सेप्ट नाही करत आहोत. मला असं वाटतं की हे समजण्याची गरज आहे, तिच्याकडे एक शोषित म्हणून बघण्याची गरज आहे. क्रॉस सेक्शनली आपल्याला कदाचित ती हसताना ह्या फ्याप्या करताना किंवा एका वेगळ्या प्रवृत्तीमध्ये ती दिसेल, पण ती तिथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला, म्हणजे तू हा जो इंटरव्ह्यू घेतलायस तो मला असं वाटतं की हा दृष्टिकोन बदलायला जरी पुरेसा ठरला तरी मला वाटतं हे सार्थक होईल. नक्कीच सर, तुम्ही म्हणाला तसं वेशांकडे बघण्याचा दृष्टिकोन ती वेशा नसून तर एक शोषित म्हणून बघितलं पाहिजे असं तुम्ही आवाहन केले. नक्कीच सर, तुमच्या मुलाखतीचा आमचे दर्शक नक्कीच विचार करतील. सर, आमच्या स्टुडिओ झाला, त्यांनी वेगळ्या विषयावरती संवाद साधला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.